अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। अहमदनगरचे उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा जामनेर तालुका संभाजी ब्रिगेड आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे। आज सकाळी जामनेर तहसीलदारांना निषेधाचे निवेदन देण्यात येऊन छिंदम यांच्यावर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। अहमदनगर या महानगरपालिकेचा हरामखोर उपमहापौर श्रीपाद छिंदम हा अत्यंत मुगरूर असा हा भाजपाचा उपमहापौर, याने काल त्याच्या प्रभागामध्ये काही कामासंदर्भात त्या मनपाच्या कर्मचाऱ्याशी चर्चा करीत असताना या हरामखोराने, ज्यावेळेला तो कर्मचारी सांगत होता की साहेब मला 2 दिवसांनी मी तुमचं काम मारी लावतो आणि शिवजयंती आहे, शिवजयंतीच्या आम्ही सर्व उत्सवामध्ये आम्ही त्या तयारीमध्ये आहेत, त्यामुळे कर्मचारी उपलब्ध नाहीत आणि ते ठिकाणी अर्वाच्य भाषेत त्या कर्मचाऱ्याशी बोलला आणि त्या ठिकाणी या कुळबुवाळी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी राजे यांचा अवमान करण्यासारखं कृत्य या हरामखोराने त्या ठिकाणी केलं। सर्वप्रथम या देशाचा नागरिक म्हणून आणि तालुका संभाजी ब्रिगेड, भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यासह सर्वच समविचारी परिवर्तन नेता या ठिकाणी निषेध केला आहे आणि या हरामखोरावरती कठोरात कठोर कारवाई व्हावी या संदर्भातील निवेदन सर्व संघटनांच्या वतीने तहसीलदार यांना देण्यात आला आहे। याबद्दल आणखी सांगायचं की कालच या हरामखोराची तो ज्या पक्षाचं प्रतिनिधित्व करतो त्या आता सत्याच्या सत्ताधारी भारतीय जनता पार्टीने जरी त्याची पक्षातून अकालपट्टी केली असेल किंवा त्याचा राजीनामा त्या ठिकाणी घेतला असेल, परंतु हा जो श्रीपाद छिंदम आहे हा अत्यंत गुंड प्रवृत्तीचा, काही दिवसापूर्वी याच्यावर तडीपारीसारखे गुन्हे दाखल झाले, हा परंतु नव्याने ज्या पारदर्शी म्हणून जे सरकार या राज्यामध्ये आलेलं आहे या पारदर्शी सरकारने त्यालासुद्धा पारदर्शी करून त्याला पुन्हा त्यांच्या सत्तेत घेतलं आणि त्याला उपमहापौरपदी मिळवलं। हा आरामखोर दुष्ट प्रवृत्तीचा, गुंड प्रवृत्तीचा आणि भविष्यातसुद्धा हा महाराष्ट्र राज्याचा सामाजिक सलोखा बिघडवण्याचं काम केव्हाही करू शकतो, तरी या आरामखोरावर ज्या कायद्यामध्ये प्रावधान असेल तशी किंवा त्यासाठी विशेष कायदा करून विशेष अधिवेशन बोलवून त्यासाठी एक कायदा करावा आणि या हरामखोराला अंडर ट्रायल, म्हणजे जोपर्यंत याचा निकाल लागत नाही तोपर्यंत या हरामखोराला जेलमध्येच ठेवावं किंवा कायमस्वरूपी जेलमध्ये ठेवावं किंवा असा नवीन कायदा यामध्ये करणं। पुनश्च एकदा मी या ठिकाणी या हरामखोराचं निषेध करतो आणि याच्यानंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांचं आतापर्यंत स्टेटमेंट आलेलं नाही आहे की आम्ही याचा निषेध करतो काय करतो, ज्या ज्या कुणी आणि हा विशेष म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक होता, त्याचे फोटो आहेत व्हॉट्सअप फेसबुकवर या हरामखोराचे हाफशेट्टीमध्ये फोटो आलेले आहेत आणि हा ही जी घटना संस्कारशक संघटना म्हणते आणि हा हरामखोर छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करतो, यांच्या मूळ तत्वामध्येच छत्रपतींना कोणतंही स्थान यांनी हा हरामखोरांनी दिलेलं नाही आहे, परंतु हे छुपं होतं, परंतु काही कशा काय स्वरूपात होईना हे उघड झालेलं आहे। पुनश्च या हरामखोराचं या ठिकाणी आम्ही निषेध करतो आणि या हरामखोराला ज्या कोणी संघटना, जो कोणी पक्ष वाचवण्याचा प्रयत्न करेल त्याला नक्कीच सर्व परिवर्तनवादी संघटना आणि या छत्रपती शिवाजी महाराजांचे शिवप्रेमी आंबेडकरवादी जनता यांना नक्कीच धडा शिकवतील। पुनश्च एकदा या हरामखोराचा निषेध व्यक्त करतो। जय जिजाऊ, जय मूल निवासी। हवे या भारताचा बाणबिंदू छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल छिंदम याने अपशब्द वापरलेत, अवमानकारक असा शब्द वापरून त्याने शिवरायांचा नव्हे तर या पूर्ण महाराष्ट्राचा अवमान केलेला आहे आणि ही जी प्रवृत्ती आहे ही मनुवादी प्रवृत्ती आहे। येणाऱ्या 21 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे, 19 फेब्रुवारीला शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि अपशब्द वापरलेत याचा मी भारत मुक्ती मोर्चातर्फे
तसेच विविध संघटना संभाजी ब्रिगेड राष्ट्रवादी काँग्रेस आणि सर्व परिवर्तनवादी संघटनातर्फे मी त्याचा निषेध करतो आणि भविष्यामध्ये ह्या ज्या प्रवृत्ती आहेत तर ह्या प्रवृत्ती डोकंवर काढायला लागलेल्या आहेत. शिवाजी महाराजांचा अवमान आम्ही सहन करणार नाही. पर्यायाने रक्त सांडलं तरी चालेल, परंतु शिवरायांबद्दल किंवा बहुजन महापुरुषाबद्दल जर कोणी असे शब्द अपशब्द वापरत असतील तिकडे विचार करावा लागणार आहे. आणि म्हणून कायदा कायद्याचं काम करेल. आज ही कंडिशन आहे नगर म्हणजे नगर जिल्ह्याच्या नगर शहराचा तो उपमहापौर अशा पदावर त्याला भारतीय जनता पार्टीने बसवलेलं होतं. आणि इतक्या खालच्या पातळीवर जाऊन तो छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलतो तर या पुन्हा एकदा मी निषेध करतो आणि त्याच्यावर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई व्हावी अशी परिवर्तनवादी संघटनातर्फे मी मागणी करतो. जामनेर तहसील इथे नगर इथे भारतीय जनता पार्टीचा जो उपमहापौर आहे श्रीपाद छिद्दम यांनी कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरले आणि ह्या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी आम्ही सर्व बहुजन समाजातील कार्यकर्ते आज तहसीलदाराला आम्ही यामार्फत निवेदन दिलेलं आहे. महत्त्वाचा मुद्दा असा आहे की छिद्दमची जर आम्ही पार्श्वभूमी पाहिली तर छिद्दम हा RSSचा सक्रिय कार्यकर्ता आहे. आणि हा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की छिद्दम हा ब्राह्मण आहे आणि मनुवादी व्यवस्थेच्या विरोधामध्ये आमचा बहुजनाचा हजारो वर्षापासून लढा चाललेला आहे. या देशामध्ये मुस्लिम व्यक्तीच्या माध्यमातून नको तो प्रकारे वादविवाद पेटवले जातात. मुस्लिमांचा छोटासा मुद्दा असला की जाडबुड केली जाते, दंगली भडकवल्या जातात. पण आमच्या महापुरुषाच्या संदर्भामध्ये नेहमी कट कारस्थान करून मनुवादी आणि ब्राह्मण लोक नेहमी आमच्या महापुरुषाची बदनामी करत असतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्यांनी बाप बदलवला, भांडारकर संस्थेने जेम्स लेनला माहिती पुरवली आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा बाप बदलावला गेला, त्यावेळेस हे निज कृत्य ब्राह्मणांनी केलं. राजमाता राष्ट्रमाता जिजाऊचं चरित्र हनन करणाऱ्याला बम पुरंदरेला या भाजप सरकारने महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला आणि ह्याच मनुवाद्याची पिलावळ आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत असे अपशब्द वापरते आहे. खरं कुठेतरी असं वाटतं की या देशामध्ये मनुस्मृतीचं राज्य येतं काय, हा आम्हाला असा गर्भित इशारा आहे. बहुजनाची व्यवस्था जर या देशामध्ये आम्हाला टिकावायची असेल तर खऱ्या अर्थाने आम्ही आमच्या बापाचं नाव लावलं पाहिजे, आमच्या बापाचा वारसा पुढवला चालवला पाहिजे. सरनी आज आमच्या महापुरुषांची विचारधारा या देशामध्ये मारण्याचं काम करत आहे. तर खऱ्या अर्थानं बहुजन समाजाच्या लोकांना एक मी मेसेज देऊ इच्छितो की BJP सरकार सांगते की आम्हाला या देशामध्ये रामराज्य आणायचं आहे. हीच यांची रामराज्याची संकल्पना आहे का की आमच्या महापुरुषांची विचारधारा पुसायची आणि रामराज्य आणायचं म्हणजे सर्व हक्क अधिकारापासून बहुजन समाजाला वंचित करायचं. मुस्लिम समाजाच्या डॉक्टर रुबीनाबी शेख आणि डॉक्टर नाजिया शेख या धाडसी युवतींनी जामनेर शहरामध्ये आज ग्लोबल पॅथॉलॉजी लॅबचा शुभारंभ करून महिला सुद्धा कोणत्याही क्षेत्रात काम करू शकतात हे दाखवून दिले आहे. आज या पॅथॉलॉजी लॅबचे उद्घाटन नगराध्यक्षा साधना महाजन आणि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी या धाडसी मुस्लिम युवतींना सर्वांनी शुभेच्छा दिल्या. आपण बघतच आहात आजकालच्या युगामध्ये महिला कुठेच कमी नाहीत. त्याचबरोबर आता
मुस्लिम समाजातील महिला सुद्धा आपले करिअर प्रत्येक क्षेत्रामध्ये तितकेच उल्लेखनीयरित्या करू शकतात. अशाच जामनेर सारख्या ग्रामीण भागातील देखील दोन मुस्लिम महिला म्हणजेच रुबीना शेख आणि नाजिया शेख या दोघी मैत्रिणींनी पार्टनरशिपमध्ये जामनेर शहरामध्ये एक ग्लोबल पॅथॉलॉजी लॅब म्हणून एक नवीन अशी लॅब ओपन केलेली आहे. आपण त्यांच्याकडून त्यांच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल जाणून घेऊया. हम लोगों का सपना था कि हम आगे बढ़े और कुछ करें और सबने यानी हमने पहले जलगांव में एक कोर्स किया निदान लैब में प्रैक्टिस की. निदान वालों ने भी हमको बहुत सपोर्ट किया और फिर घर वालों ने भी बहुत सपोर्ट किया हमको आगे बढ़ने के लिए. हमारे जामनेर वाले भी सब हमारे साथ है इस वजह से हम यहाँ तक पहुँचे अभी. और आप लोगों का सबका सपोर्ट चाहिए और साधना मैडम भी हमारे साथ है और हमको उम्मीद है कि हमेशा ही हमारे साथ रहे और हमारे हमारा हौसले अफजाई करे कि हम ऐसे ही आगे बढ़े. और सब लोगों की हमें सिर्फ दुआएं चाहिए. नाजिया जो कि हमारी सिस्टर है इनका पहले से एक ड्रीम था एक सपना था कि मैं ज़िंदगी में कुछ करूं और इन्होंने जो है तो अपनी मेहनत के ऊपर जो है तो रंग लाया है मेहनत लाया है. और उनकी सहेली रुबीना उनकी भी जो है तो मेहनत ने रंग लाई है और दोनों ने मिलजुल करके एक लैब चालू किया है ग्लोबल करके. और अल्लाह मेरी दुआ है कि अल्लाह इन्हें तरक्की दे और इन्हें कामयाब करे. और इनके साथ सभी ने मेहनत किया है अच्छे से और मिलजुल कर ये जो आज दिख रहा है ये जो ग्लोबल लाइफ ये सभी की मेहनत का नतीजा है. और मैं चाहता हूँ कि ये दोनों और ज़िंदगी में आगे बढ़े और खूब तरक्की करें और इनके जो सपने थे अल्लाह और पूरे करे और जो भी इनके सपने अल्लाह ये भी पूरे करे. तो अपन पायलत या ठिकाणी या दोन महिला ज्यांनी या ग्लोबल लैब म्हणून नवीन अशी लॅब ओपन केलेली आहे या लॅबचं उद्घाटन आता नुकतंच नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ साधनाताई महाजन यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पार पडलेलं आहे. आणि त्याचबरोबर त्यांनी या दोघींना खूप पुढील आयुष्यासाठी खूप अशा शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत. कॅमेरामन अमोल पाटीलसह मी मिनल चौधरी JBN महाराष्ट्र न्यूज जामनेर. फत्तेपूर येथील शक्ती संघर्ष फाउंडेशन यांच्या विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन आज करण्यात आले होते. आनंद मंगल कार्यालयामध्ये पार पडलेल्या या रक्तदान शिबिरामध्ये फत्तेपूर येथील युवा रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करून शिवरायांना अभिवादन केले. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आपल्या फत्तेपूर नगरीमध्ये सालाबादाप्रमाणे आपण सार्वजनिक शिवजयंती महोत्सवाचे आयोजन करत असतो. परंतु यावर्षी आपण एका वेगळ्या आणि अनोख्या प्रयोगाने ही शिवजयंती साजरी करण्याचा प्रयत्न करतोय. तरी आज आपल्या या फत्तेपूर नगरीमधील शक्ती संघर्ष फाउंडेशनतर्फे आपण येथे फत्तेपूर नगरीमध्ये रक्तदानाचे शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे. तरी या रक्तदानाच्या शिबिरासाठी रेडक्रॉस समिती जळगाव रेडक्रॉस सोसायटी जळगाव येथून डॉक्टर पीपी जैन वीरेंद्र भिराले त्याच्यानंतर किरण बावस्कर आणि मिसेस सीमा शिंदे हे डॉक्टर उपस्थित झाले. त्यांचे मी सर्वप्रथम आपल्या पतिपूर्वासियांतर्फे तसेच शक्ती संघर्ष फाउंडेशनतर्फे हार्दिक स्वागत करतो. त्याच्यानंतर आपल्या पतिपूर नगरीचे तंटामुक्ती अध्यक्ष माननीय बबलूभाऊ भन्साळी त्यानंतर जामनेर तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राजेंद्र विठ्ठल पाटील त्यानंतर आपल्या फत्तेपूर नगरीचे नेते संदीपभाऊ नेरिया ग्रामपंचायत सदस्य आत्माराम उगावंडे तसेच सरपंचपती शंकरभाऊ पाटील आणि शफी शेठ हे इथे उपस्थित आले आहेत. त्यांचंसुद्धा मी शब्द सुमनाने स्वागत करतो. आता कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात करताना मला आनंद होईल की आयोजकांनी आपलं जे आराध्य दैवत आहे महाराष्ट्राचं ते छत्रपती शिवाजीराजे तर छत्रपती शिवाजीराजेंच्या प्रतिमेचे आपण पूजन करावे आणि त्यांना पुष्पहार अर्पण करावा अशी मी माझ्या मनात विनंती करतो.
छत्रपती शिवाजी महाराज की जय। अरे दिवसेंदिवस रक्ताची गरज ही वाढतच चालली आहे,
त्याच्यामध्ये वेगवेगळे कारणं आहेत, जसं अपघाताचे प्रमाण वाढलं आहे, बाळ पण आहे, इतर काही आजार आहे की ज्याच्यामध्ये रक्ताची गरज नेहमी पडत असते. इंडियन रेडक्रॉस सोसायटी मार्फत जर थॅलेसेमिया आहे, सिकलसेल ॲनिमिया आहे, अलोप्लास्टिक ॲनिमिया आहे, हिमोफिलिया आहे, अशा रुग्णांना दर 15 दिवसामध्ये किंवा महिन्याभरामध्ये त्यांना रक्ताची बाटलीची गरज पडते. या सर्व आजारासाठी इंडियन रेडक्रॉस सोसायटी या रुग्णांना मोफत रक्ताची बाटली दिली जाते. जर समाजाचं सहकार्य असेल तर या रुग्णांना बऱ्याच अडचणी असतात आणि त्यांना वेळेवर रक्त मिळणं हे गरजेचं असतं. यासाठी हे रक्तदान शिबिर आयोजित करणं अत्यंत गरजेचं आहे. फतेहपूरमधून चांगला प्रतिसाद मिळत असतो आणि दिवसेंदिवस रक्ताची मागणी वाढत आहे. तर मला आवर्जून आयोजकांना अशी विनंती करावी असं वाटते की दर वर्षाला सुद्धा त्यांनी किंवा दर 3 महिन्यानंतर सुद्धा त्यांनी रक्तदान शिबिर करण्यास काही हरकत नाही. आणि आपण या सर्व गोष्टीचा विचार करून रक्तदान शिबिर याच्यामुळे सुद्धा नियमित आयोजित करण्यात येतील असं मला वाटतं. रक्तदानाची गरज काय आहे ही सर्वांना माहिती आहे. रक्त हा जीवनाचा अविभाज्य घटक आहे. जर रक्त कमी झालं तर इतर कार्य आपण काहीच करू शकत नाही. प्रत्येक शरीराच्या अवयवाला रक्ताची गरज असते. त्याच्यामधून त्यांना प्राणवायू मिळत असतो. प्राणवायू मिळण्यासाठी रक्ताची माला आणि दारिद्र्याचे आरोप आणि त्या चांगल्या कार्यक्रमाला उपस्थिती देता आली त्यातल्या मला या ठिकाणी माझं मत व्यक्त करण्याची संधी मिळाली. याबद्दल यासाठी संघर्ष फाउंडेशनच्या सर्व तरुणांचं व्यासपीठावर आयोजकांचं मी आभार मानतो. जय धन्यवाद. त्याच्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष बबलू वंचाले हे सुद्धा आपल्याला अध्यक्ष करून दोन शब्द सांगतील अशी त्यांना विनंती. कसल्या बसल्या बोलून नाही आपण प्रतिपूर येथील शिवजयंतीचे औचित्य साधून आज संघर्ष फाउंडेशन प्रत्येकूर यांच्या वतीने एक चांगला कार्यक्रम असा आपण दरवर्षी करतात मुलं, परंतु यावेळेस थोडं वेगळं त्यांनी केलेलं आहे. रक्तदानाचं शिबिराचं आयोजन त्यांनी केलेलं आहे आणि रक्तदान या संदर्भात अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलंच याचं महत्त्व काय आहे. प्रत्येकूर शिवजयंतीचे औचित्य साधून शिव शक्ती संघर्ष फाउंडेशनच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. एक आदर्श असा उपक्रम काढण्यात नेहमी युवा करून मुले व शक्ती संघर्ष फाउंडेशनच्या वतीने अध्यक्ष सचिव सदस्य एकत्रित असतात. गावातील परिसरातील नागरिकांचे त्यांचे कौतुक करीत आहेत. सर्व श्रेष्ठदान रक्तदान असते. हे जीवनात प्रत्यक्ष व्यक्तीला रक्तदान दिले पाहिजे केले पाहिजे असे डॉक्टरांनी आपल्याला अगोदर सांगितलेलं आहे. आणि शक्ती फाउंडेशन सर हाच कार्यक्रम नाही तर प्रत्येक जयंती उत्सव एकदम Thank you.
पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.